मित्रांनो, खड्ड्यामध्ये मोठा खेकडा आहे, बघा बाहेर निघलाय अख्खा, बघा मोठा खेकडा आहे. आयलंड वरती असे बरेच खेकडे बाहेर फिरताना दिसतात, कारण इथे लोक नसतात ना त्यांना पकडायला, म्हणून ते फ्रीली फिरत असतात. बघा पक्का मोठा खेकडा आहे, रांगो बरे. मित्रांनो बघा, दगडाच्या खाली मोठा खेकडा आहे, बघा चला रे बघा, बघा दगड उसकून त्याला बाहेर काढला. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या कुल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आमची बोट कोराय आयलंडवरती चालली आहे पिकनिकसाठी, पार्टीसाठी. सर्व मंडळी मागे तुम्हाला दिसते बघा, भरपूर माणसं आहेत, पाहुणे आले आहेत, आणि त्यांना घेऊन आम्ही आयलंडवरती चाललो. आणि मित्रांनो, आज आपण आयलंडवरती खेकडे पण पकडणार आहोत. आपण आकडा आणलेला आहे आणि त्याच्यानंतर हाताने पण खेकडे पकडण्याचा प्रयत्न करू. आज खूप मजा येणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता बोट आपली सुटलेली आहे आयलंडवर जाण्यासाठी, आणि हा आमचा उत्तनचा गाव आहे, आणि सर्व मंडळी पण मागे बसले आहे. आता ऊन भरपूर आहे. आयलंडवरती गेल्यावरती सर्वजण होडीने आपण उतरणार आहोत, आणि आयलंड तुम्हाला जर दाखवायचं झालं ना तर बघा, तिकडे आहे, तुम्हाला एक छोटासा डॉट दिसत असेल, तिथे आपण जाणार आहोत. खूप मजा येणार आहे. मित्रांनो, आता आपण आयलंडवरती पोहोचलो आहोत, आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला झाडं दिसतात, बघा आयलंडवरती झाडं पण आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, पाठीमागे बघा एक हॉल आहे ज्याच्यामध्ये आपण स्टे करतो, म्हणजे आपलं जेवण वगैरे काय असेल ना तर आम्ही तिथे जाऊन खातो. बघा हे आपलं आयलंड आहे, एक नंबर, खूप मोठं आयलंड आहे. आवडे दाखल मित्रांनो, हा आपला आकडा आहे, आणि आता आपण आकड्याने खेकडे पकडू, आयलंडवरती खेकडे पकडू, ज्या मजा येईल. स्मिथ, चला आज वाटते क्रिश काढतो खेकडे आयलंडवरती. मित्रांनो, पहिल्यांदा आपण जाणार आहोत गाडीमध्ये. मॅनग्रोव्हची जड आहेत आणि त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा जाणार आहोत. क्रिश जवळ आकडा आहे आणि माझ्याजवळ टोप आहे, खेकडे ठेवायला गज घेतलाय, गज. मित्रांनो बघा, या ठिकाणी किती मोठं झाड आहे, किती बघ खोद आहे, बघ बिलाय, मॅनग्रोवची झाडं बघा किती मोठी आहेत, एक नंबर आहेत. मित्रांनो बघा, आपल्याला बिल दिसलेलं आहे, हे बघा बिल एकदम ॲक्टिव्ह आहे, आणि या बिलामध्ये आता मी आकडा घालतो. बघा आकडा बघा किती मध्ये गेलाय, आणि शिकेवरती बाईट करतोय खेकडा, खेकडा आहे याच्यामध्ये, बाईट करतो शिकेवरती. एक नंबर बघा मित्रांनो, पहिला खेकडा भेटलेला आहे, जबरदस्त पहिला खेकडा आपला.
मित्रांनो बघा इथे बिल आहे मोठं आणि ते पाण्याशी भरलेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला आकडा घालायचा आहे आणि चेक करायचं आहे की खेकडा आहे की नाही। बिलामध्ये पाणी असलं ना की खेकडा काढायला खूप त्रास होतो, आणि शिगेवरती बघा चावा मारला आहे, खेकडा आहे याच्यामध्ये, बाईट करतोय, पण पाणी असल्यामुळे तो बाहेर काढायला जाम त्रास होईल। मित्रांनो खड्ड्यामधलं आपल्याला पाणी उचपायला लागेल, कारण पाणी असलं ना की खेकडा लवकर समजून नाही, पाणी काढला की लगेच आपल्याला खेकडा समजतो। पाणी काढायला मी बुटाचा वापर करतोय, बघा आपल्याजवळ पिशवी किंवा बाल्टी नाही, त्याच्यामुळे बुटाचा वापर करून मी पाणी काढतोय। बघा मित्रांनो खेकडा बाहेर आलेला आहे, बघा आपल्याला दुसरा खेकडा भेटलेला आहे, त्याच्या पण फंग्यांना टोका भरू, पाया पण तोडायचे असे आणि त्याच्या फंग्यामध्ये भरायचे, म्हणजे आपल्याला चावणार नाही। बघा आपल्याला दुसरा खेकडा भेटलेला आहे, चल अजून पुढे जाऊ। मित्रांनो बघा इकडे बिल आहे, उकरण बघा मित्रांनो बिलाची एक नंबर आहे, आणि याच्यावरून असं वाटतं की याच्यामध्ये खेकडा आहे। आता शिग घालून मी बघतोय खेकडा आहे की नाही। मित्रांनो बघा एक फंगा तुटलेला आहे खेकड्याचा, आकडे आणि खेकडे काढताना भरपूर असे फंगे तुटतात। दुसरा पण फंगा आलाय, दोन अनोट्यामध्ये। मित्रांनो बघा खेकडा बाहेर आलेला आहे, आपोआप बाहेर आला, बघा याचे दोन्ही फंगे तुटलेले आहेत आणि ही कुरली आहे मादी। आपल्याला सध्या तरी तीन भेटलेले आहेत खेकडे। काल आलास मित्रांनो खड्ड्यामध्ये मोठा खेकडा आहे, बघा बाहेर निघलाय अख्खा, बघा मोठा खेकडा आहे। आयलंड वरती असे बरेच खेकडे बाहेर फिरताना दिसतात, कारण इथे लोक नसतात ना त्यांना पकडायला, म्हणून ते फ्रीली फिरत असतात। बघा पक्का मोठा खेकडा आहे, बघा मित्रांनो खूप मोठा खेकडा भेटलेला आहे, आणि तो सुद्धा आपल्याला असाच फिरताना दिसला। आयलंड वरती असे खेकडे खूप इकडे तिकडे फिरताना आपल्याला दिसू शकतात, याचे पण आपण पाय तोडून फंग्यामध्ये भरून घेऊ। बघा मित्रांनो एक नंबर, एक नंबर। रांगो परे मित्रांनो बघा दगडाच्या खाली मोठं खेकडा आहे, बघा खाली
बघा दगड उसकून जरा बाहेर काढला मित्रांनो, बघा दगड उसकून आपण खेकडा बाहेर काढला. जबरदस्त दगडाच्या खाली दिसला होता खेकडा आणि आपण दगड उचकला तो. बघा एक नंबर कडक आयली नोडची धमाल. इथं मस्त मोठं बिल आहे आणि याच्यामध्ये खेकडा पण आदळतोय. शिगेवरती बाईट करतोय खेकडा. हो बघा मित्रांनो एक नंबर मोठ्या धांड्या आहे. बघा मित्रांनो किती मोठा धांड्या आहे, जबरदस्त साईज. एक नंबर जबरदस्त धांडे आहे बघा. लाल भरक फंगे. चला याच्या आता दुंग्यावरून घेऊ म्हणजे याचे पाय तोडून याच्या फंग्यामध्ये भरू. मस्त मोठे मोठे आपल्याला खेकडे भेटत आहेत. एक नंबर आयनवरची धमाल. बघा मित्रांनो मोठी कुईली आली ती बेना. मोठा खेकडा आहे, आपण पकडण्याचा प्रयत्न करू. एकदम जवळच भेटले बघा. डायरेक्ट बिलातून बाहेर पकडली मोठी कुईली. बघा इकडे एक बिल आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला खेकडा आढळतोय. छोटसच बिल आहे एकदम. आणि पाणी बघा असं काला काळा केलंय. मित्रांनो खेकडा बाहेर आलेला आहे. एक पंग्याचा आहे, एक पंग्याचा धंड्या. बघा मित्रांनो याला एकच फंगा आहे आणि एक फंगा बघा छोटासा आहे, तो रिजनरेशन झालेला आहे. म्हणजे हा फंगा तुटला होता आणि आता तो नवीन आलेला आहे. 2 महिन्याच्या नंतर खेकड्याला नवीन फंगे येतात.
जर त्याचा फंगा किंवा पाय तुटला ना की तो नवीन येतो, आणि हीच खासियत असते की खेकड्याचे फंगे तुटले ना की तो पुन्हा त्याचे फंगे उत्पन्न करून पुन्हा जेवण खाऊ शकतो किंवा स्वतःचा बचाव करू शकतो. एक नंबर आहे बघा. बघा मित्रांनो, आज आपल्याला किती खेकडे भेटलेले आहेत. काम झालेलं आहे आपलं जेवायचा. 7-8 खेकडे आपल्याला भेटलेले आहेत. कडक आयलंडवरती जाम धमाल झाली आपली. मित्रांनो, आज आपण आयलंडवरती आहोत आणि आकड्याने आपण खेकडे पकडत होतो. आणि आयलंडवरती कसे खेकडे मित्रांनो एकदम आरामात फिरत असतात, म्हणजे त्यांना माणसांची भीती नसते. नाहीतर आपण किनाऱ्यावरती बघितलं ना तर आपण नेहमी जात असतो आणि त्याच्यामुळे खेकडे लपून बसलेले असतात. आयलंडवरती खेकडे मित्रांनो आरामात फिरत असतात. आणि आज आपल्याला तसेच एक दोन खेकडे भेटले, म्हणजे एकदम फिरताना ते मोकाटपणे आपल्याला भेटले. आणि आज टॉपटॉल खेकडे बघा किती आपल्याला भेटले आहेत. बघा मित्रांनो, आजचे आपले खेकडे जबरदस्त कडक साईजचे खेकडे. जाम मजा आली खेकडे पकडायला, कारण लोकेशन पण एकदम नवीन आहे आणि नवीन लोकेशनवरती जाम मजा येते. मित्रांनो, तुम्हाला आजचे आकड्याने खेकडे पकडायची पद्धत कशी वाटली? आज आपण आयलंडवरती खेकडे पकडले आणि इकडे खूप मजा पण आली. वेगळे ठिकाण आणि समुद्राच्या मधोमध एकदम भारी वाटते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.